नमस्कार मी निकेत आणि आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार तेवीस आणि मित्र हो आता रात्रीचे आठ वाजून पाच मिनटं झालेले आहेत मित्र हो आज मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील पुढील तीन ते चार तासामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या गळगडासोबत पावसाची शक्यता आहे तर संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या जा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकरला नक्की प्रेस करा मित्रांनो पुढील तीन चार तासामध्ये मध्यरात्रीपर्यंत आपल्याला अहेरी भामरागड सोबतच गडचिरोली चंद्रपूर ताडोबा या परिसरामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच देसाईगंज आहे भंडारा गोंदिया इकडे नागपूर घोटी उमरेड या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा सुद्धा अंदाज आहे सोबतच कोंडाडी आहे आर्वी वर्धा अमरावती अचलपूर या भागामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तर पांढरकवडा आहे यवतमाळ आहे सोबतच कारंजा पुसद उमरखेड या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इकडे अकोला आहे अकोट आहे खामगाव बुलढाणा साईडचा काही भाग आहे कारण जा या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचासुद्धा अंदाज आहे सोबतच हिंगोली वाशिम लोणार सेलू माजलगाव परळी नांदेड अहमदपूर या भागातसुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे